नरहरी झिरवळ मागील दोन तीन दिवसांपासून राज्याच्या राजकारणात यांच्या नावाची मोठी चर्चा आहे कारण दोन दिवसांपूर्वी शिवसेनेनं विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळांना एकनाथ शिंदेसह बारा आमदारांच्या निलंबनाची मागणी करणारं निवेदन दिलं त्यानंतर महेश बालदी आणि विनोद अग्रवाल या दोन अपक्ष आमदारांनी थेट नरहरी झिरवळांविरोधातच अविश्वासाचा प्रस्ताव मांडला आता हा अविश्वासाचा प्रस्ताव प्रलंबित असल्यानं नरहरी झिरवळ यांना आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार नाही असा दावा आणि अग्रवाल यांनी केला त्यामुळे नरहरी झिरवळ काय पावलं उचलतात याकडे राज्याचं लक्ष लागलंय पण हेच नरहरी झिरवळ राजकारणात येण्याआधी बिगारी काम करायचे असं सांगितलं तर त्यामुळे त्यांचा बिगारी कामगार ते विधानसभा उपाध्यक्ष पर्यंतचा प्रवास कसा होता ते जाणून घेऊयात नमस्कार मी कोमल जाधव सकाळ डिजिटल मध्ये आपलं स्वागत अत्यंत साधी राहणी कायम डोक्यावर टोपी आणि पांढऱ्या कपड्यांमध्ये वावरणारे मितभाषी अभ्यासून येते अशी नरहरी झिरवळ यांची ओळख ते नाशकातल्या दिंडोरीचे आमदार आहेत दिंडोरीतील वणारे हे त्यांचं मूळ गाव आदिवासी बहुल भागाचं प्रतिनिधित्व झिरवळ करतात शरद पवार आणि त्यांच्या जवळचे हक्काचे कार्यकर्ते म्हणूनही झिरवळ यांना ओळखलं जातं आणि आधी सांगितल्याप्रमाणे झिरवळ हे सुरुवातीच्या काळात बिगारीचं काम करायचे कारण त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती कला शाखेतून शिक्षण घेतल्यानंतर काही काळ दिंडोरीच्या तहसील कार्यालयात त्यांनी लिपिक म्हणूनही काम केलं पण कामात मन लागेना म्हणून त्यांनी ही नोकरी सोडली आणि पुन्हा गावाची वाट धरली आणि तिथे जाऊन शेती केली याच काळात झिरवळ जनता दलाचे माजी खासदार हरिभाऊ महालेंच्या संपर्कात आले आणि जनता दलातून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली पहिली ग्रामपंचायत निवडणूक लढले विजयी झाले आणि वनारे गावचे सरपंचही झाले पुढे दोन हजार एक साली राष्ट्रवादीच्या तिकिटावर नाशिक जिल्हा परिषदेवर निवडून आले दोन हजार चार साली राष्ट्रवादीनं त्यांना विधानसभेचं तिकीट दिलं तिथेही ते, ते विजयी झाले त्यानंतर दोन हजार नऊच्या निवडणुकीत मात्र शिवसेनेच्या धनराज महालेंनी झिरवालांना पराभूत केलं याचा वचपा त्यांनी दोन हजार चौदाच्या निवडणुकीत काढला बारा हजार सहाशे तेहतीस मतांनी महालेन विरोधात विजय मिळवला त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत तर त्यांनी तब्बल साठ हजार आठशे तेराच्या मताधिक्यानं शिवसेनेच्या भास्कर गावितांचा पराभव केला यानंतर जो पहाटेचा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा शपथविधी झाला त्यावेळी झिरवळ बेपत्ता होते अशी चर्चा होती पण पुढे हा पहाटेचा शपथविधी काही तासांनंतर निकामी ठरला आणि राज्यात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यात झालेल्या जागावाटपात विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडे तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे आलं आणि नरहरी झिरवळ यांना राष्ट्रवादीकडून विधानसभेचं उपाध्यक्षपद सोपवण्यात आलं नंतर पटोलेंनी राजीनामा दिल्यानंतर नव्या विधानसभा अध्यक्षांची नेमणूक होईपर्यंत झिरवळ हेच विधानसभेचे हंगामी अध्यक्ष असतील झिरवळ यांच्या रूपाने नाशिक जिल्ह्याला दुसऱ्यांदा विधानसभेचं हंगामी अध्यक्षपद भूषवण्याची संधी मिळाली आहे यापूर्वी सुरगाण्याचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार यांना हंगामी अध्यक्षपद भूषवण्याची संधी मिळाली होती हंगामी अध्यक्ष असले तरी झिरवळ आजही शेतात जाऊन कामं करतात जलसंधारण जंगलतोड बंदी आदिवासींच्या प्रश्नावरही त्यांचा गाढा अभ्यास आहे त्यामुळे बिगारी कामगार ते विधानसभा उपाध्यक्ष आणि विधानसभेचे हंगामी अध्यक्ष वाया ग्रामपंचायत जिल्हा परिषद निवडणुका असा झिरवळांचा संघर्षदायी प्रवास आहे तरी आता राजकीय सत्ता संघर्षात आमदार अपात्रतेच्या मुद्द्यात ठाकरे शिंदे गटात भरडलेल्या झिरवळ्यांच्या या राजकीय प्रवासाविषयी आपल्याला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा ताज्या अपडेट्ससाठी पाहत राहा सकाळ डिजिटल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका